आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल झाली आहे. मला सांग, साड्या कलेक्ट तूच केल्यास ना? हो बेटा, आम्हाला चांगलं आठवत आहे, या बॅग्स तूच घेऊन आली होती. आम्ही तुला सांगितलं होतं की बिलिंग क्लिअर कर आणि बॅग्स घेऊन ये म्हणून. आराध्या, नीट आठवून सांग, तू चुकून साड्या गाडीत ठेवल्या नाहीस ना? तुम्हा सगळ्यांना हेच वाटतंय की मी हे मुद्दाम करते, हे वेडासारखं मी मुद्दाम वागते. आराध्या, आराध्या, शांत हो ना. एवढ्या रात्री कोण आलं असेल? काय करू, बाहेर जाऊन बघू का? आता या वेळी कोण आलं असेल घराबाहेर? आपण भास तर नसेल ना? पण मग भास असेल तर ही सावली? काय करू? आराध्या, 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 श्रेयस, आराध्या. ताई, श्रेयस, काय झालं? ताईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती कुठे? ती नाहीये घरात. कुठे? तू शोधलंस का नीट? म्हणूनच तर मी सांगतोय ना, ती घरात नाहीये म्हणून. मग कुठे गेली ती? श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, बाहेर चक्कर पडले. आराध्या, ताई, ताई, बसवतील. आराध्या, ताई, ताई, आराध्या, आराध्या,
वहिनी काय झालं वहिनी वहिनी अरविंद नक्की तिचाच आवाज होता. श्रेयस काय झालं? इशू ओके 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 बस 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 काय झालं काय पण बस पाणी पाणी लवकर लवकर पाणी. मम्मा अचानक किंचाळण्याचा आवाज आला म्हणून तिला घरभर ही नव्हती रूम मध्ये मी घरभर शोधलं ते बाहेर चक्कर येऊन पडली होती. चक्कर आरा ते बोल ना बेटा काय झालं बेटा. यशोधरा तिला जरा रिलॅक्स होते. पाणी 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 घे पाणी पाणी चक्कर कशी पडली. मम्मा मम्मा तिला जरा रिलॅक्स होते मी विचारतो तिला. आराध्या रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत आधी. आता न घाबरता आम्हाला सांग काय झालंय. तू रूम मध्ये झोपली होतीस बरोबर मग तू इथे बाहेर कशी आलीस आणि घराच्या बाहेर चक्कर येऊन कशी काय पडलीस काय झालंय मला सांग शांतपणे बघू. आपल्या रूमच्या खिडकीत मला एक सावळी दिसली पडून त्या सावलीचा पाठलाग करत मी हॉल मध्ये आलो. हे इथे येऊन बघते तर हॉलचा दरवाजा उघडा होता म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं नाही आणि मागून मला आवाज आला आराध्या आराध्या. मागे वळून बघितलं आणि एक पांढरी साडी नेसलेली बाई दिसली मला. ती अशी विचित्र होती मला मला त्यानंतरच काहीच आठवत नाहीये. पण अशी पांढरी साडी नसलेली बाई माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की पांढरी साडी नसलेली बाई होती ती खूप विचित्र दिसत होती. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. एक मिनिट एक मिनिट. वॉचमॅन दादा तुम्ही कोणाला पाहिलं का बाहेर? नाही सर मी राऊंड मारत होतो अचानक मॅडम बाहेर आल्या ओरडत होत्या ओरडता ओरडता बेशुद्ध पडल्या. आराध्या अरे बघ तू ना सिक्युरिटी पैकी कोणाला तरी पाहिलं असेल मे बी आवर वॉचमॅन ऑर समवन यु नो. नाही 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 ती बाईच होती माझ्यावर विश्वास ठेवाय. वॉचमॅन दादा नव्हते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं खरंच आजूबाई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं सांगते. एक मिनिट थांब दादा पुढच्या वेळेपासून नीट लक्ष ठेवायचं. हा ओके सर. तुम्ही गेला तरी चालेल आता जा. रिलॅक्स रिलॅक्स. आराध्या कधी कधी काय होतं ना आपल्याला भास होतात. तुला भासच झाला असणार. अगं आपण एखादं पुस्तक वाचतो सिनेमा बघतो मग त्या गोष्टी आपल्या मनात असतात ना मग तसंच काहीतरी दिसतं किंवा असं वाटतं आपल्याला. नाही सासूबाई माझे भास नव्हते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी खरं सांगते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ती पांढरी साडी नेसलेली बाईच होती. मी सांग ना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला. ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स तू शांत.